अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले भारतीय लष्कराचे जनरल बिपिन रावत व त्यांचे सहकारी जवानांच्या आत्म्यास श्रद्धांजली म्हणून जामनेर शहरातील श्रीराम नगरातील रहिवाशांनी या शहीद जवानांचा दशक्रियाविधी पार पाडलाय। देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारे जवान हे स्वतःचे प्राण धोक्यात टाकून देशवासियांचे रक्षण करत असतात, त्यामुळे आपल्या देशाच्या रक्षणकर्त्या या जवानांचा दशक्रियाविधी पार पाडून आपल्या देशाविषयीचे प्रेम आणि देशसेवेसाठी सदा तत्पर अशा जवानांविषयीची कृतज्ञता या नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रिया प्रियता वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा देव नमः। वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा प्रिय ऋषिपुत्र शर्मणा प्रीत्यर्थं वीरगती नामस्य भक्ति प्रिया प्रियता वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा देव नमः। वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा प्रियता विवेक कुमार नामस्य वीरगती प्रथम दिने श्राद्ध देवता भ्यो नमः। द्वितीय दिने श्राद्धादि देवता भ्यो नमः। तृतीय दिने श्राद्ध देवता भ्यो नमः। चतुर्थ दिने श्राद्ध देवता भ्यो नमः। पंचम दिने श्राद्धादि देवता भ्यो नमः। षष्ठम दिने श्राद्ध देवता भ्यो नमः। सप्तम दिने वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा प्रीत्यर्थं श्राद्धादि देवता भ्यो नमः। अष्टम दिने वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा प्रीत्यर्थ श्राद्ध कर्मणा भ्यो नमः। नवम दिने श्राद्ध देवता प्रियतान नमो नमः। दशम दिने वशिष्ठ ऋषिपुत्र शर्मणा प्रीत्यर्थ श्राद्ध कर्मणा अहम परिषतय नमः। गळाजलम तिब्यासुदाय नमः। गया काशी कांची अवंतिका प्रियतान नमो नमः। गरुड नारायणस्य नमस्कार। तमिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातामध्ये जे जनरल बिपिन रावतसह जे जवान शहीद झाले होते ते जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी जामनेर येथील श्रीरामनगरमधील नागरिकांनी त्यांचा दशक्रियाविधी कार्यक्रम पार पाडला आहे, तर त्याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याजवळून जाणून घेऊया। तमिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद जवान बिपिनजी रावत व त्यांच्या सहकारी त्यांची पत्नी यांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून आम्ही जामनेरकर रहिवासी देशभक्त नागरिक जामनेर तालुका यांच्या यांनी दशक्रियाविधीचा कार्यक्रम 19/12/21 रोजी श्रीरामनगर येथे केला। या कार्यक्रमास संपूर्ण देशभक्त नागरिक उपस्थित होते व आम्ही मुंडन करून विधिवत पूजा केली। आमचं एक म्हणणं आहे की बा परमेश्वराने शहीद जवानांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून हा विधी कार्यक्रम आम्ही केलेला आहे। आजपर्यंत आपण बघितलं असेल मित्रांनो की नेते वारो का अभिनेता वारो संपूर्ण लोक मुंडन करतात, पण कुठे निदर्शनास येत नाही की बा देशभक्त नागरिक शहीद झाल्यावरती देशभक्त जवान शहीद झाल्यावरती कोणी त्यांच्याकरता मुंडनाचा कार्यक्रम वगैरे करतात का नाही करत। कारण तर आम्हाला असं म्हणणं आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या दशक्रियाविधीचे कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत देशप्रेम त्यांच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावं व जेही याच्या पुढे घडू नये अशी घटना शहीद कोणी होऊ नये, पण झाल्यास त्या जवानांच्या आत्म्यास शांती लाभो म्हणून असं कुठेतरी एक छोटंसं दशक्रियाविधीचा कार्यक्रम झाला पाहिजे। कारण की आपण हिंदू धर्मात आपण दशक्रियाविधीला खूप महत्त्व देतो। तरी सर्वांना हात जोडून विनंती आहे, जय हिंद जय महाराष्ट्र। जसं की आपण जाणून घेतले त्यांच्या दशक्रियाविधी जो पूर्ण केलेला आहे त्याबद्दल त्यांनी देशावरील त्यांचं प्रेम व्यक्त केलंय। कॅमेरामॅन सुप्रू जाधव सह मी विशाखा जोरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।